औरंगाबाद नागपूर कोकण शिक्षक मतदार संघ तर नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदार संघासाठी मतमोजणी सुरू झाली. या पाच मतदार संघांमध्ये कुणाचा गुलाल उधळला जाणार याकडे लक्ष लागलेले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे सर्वाधिक लक्ष असेल. भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की शुभांगी पाटील बाजी मारणार याची उत्सुकता आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे पुन्हा निवडून येणार की बंडखोरांचा त्यांना फटका बसणार हे समजेल. तर अमरावतीत तिरंगी सामना आहे. भाजपचे रणजित पाटील निवडून आल्यास ते तिसऱ्यांदा विधान परिषदेत जातील. कोकणात बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे. या ठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झालंय. त्याचा फायदा कुणाला होतोय हे आजच्या निकालातून स्पष्ट होईल. तर नागपूरच्या तिरंगी लढतीत कोण विजयी होणार याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर थेट जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिकहून आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सगळ्यात जास्त लक्ष या पाच मतदारसंघांमध्ये जर लागलं असेल तर ते आहे नाशिकच्या मतमोजणीकडे लागलेलं लक्ष. आत्ताचे नेमके काय अपडेट्स आहेत, आत्ताची काय स्थिती आहे? खरंय नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतदारसंघातील मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. आपण बघू शकतोय की सय्यद पिंपरी परिसरातल्या या गोदामामध्ये ही सुरुवात सकाळपासून झालेली आहे. 8 वाजेपासून या ठिकाणी आपल्याला लगबग दिसून येत आहे. जे एकूण आतापर्यंत जे सगळं मतदान होतं त्या मतदानाचे आता व्हेरिफिकेशन हे सुरू झालंय. यामध्ये वैध आणि अवैध मतपत्रिका आता वेगळ्या करण्यात येतील आणि त्यानंतर ज्या वैध मतपत्रिका असतील त्यांचे वेगवेगळे गठ्ठे हजार हजारचे तयार करण्यात येतील. एकूण 28 टेबल या ठिकाणी ठेवण्यात आलेत आणि यावर पूर्ण जे काही बॅलेट पेपर्स आहेत त्यांचं पसंती क्रमानुसार एक कोटा या ठिकाणी ठरवला जाईल आणि पसंती क्रमानुसार ज्यावेळेस एक विजयी कोटा ठरवल्यानंतर हे संपूर्ण पहिल्या पसंतीची मतं ज्यांना मिळालेली आहेत त्यांचा त्यांच्या ज्या मतपत्रिका आहेत त्या वेगळ्या काढण्यात येतील आणि त्या उमेदवाराला घोषित करण्यात येईल. त्यामुळे एकूण जी प्रक्रिया आहे ती लोकसभा विधानसभेपेक्षा वेगळी आहे. 3 ते 4 वाजेपर्यंत हीच प्रक्रिया सगळी सुरू राहणार आहे आणि ज्यावेळेस वैध मतपत्रिका आणि पसंतीक्रम सगळा चेक केला जाईल त्यानंतर खरं म्हणजे मतमोजणीला सुरुवात होईल असं म्हणता येईल. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत हा सर्व निकाल येण्याची शक्यता आहे. सर्व प्रशासन यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला दिसून नक्कीच अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोतच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे